महाराष्ट्रातील बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं होतं. मनसेनं राजकीय भूमिका बदलल्यानंतर हा पहिला मोर्चा असल्याचं त्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मनसे कार्यकर्त्यांच्या गाड्या ही पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर खानपूर टोल नाक्यांवर मोफत सोडण्यात आल्या. या मोर्चासाठी लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते मुंबईत येतील असं पक्षांकडून सांगण्यात येत होतं. महामोर्चाबाबत पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या मोर्चामधून प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात काय म्हणाले संदीप देशपांडे. विषय असा आहे की आज जो मुद्दा राजसाहेबांनी उचललेला आहे त्याच्यामध्ये बांगलादेशी आणि पाकिस्तानी जे घुसखोर या देशाच्या सुरक्षतेच्या दृष्टीने एक चिंताजनक बाब झालेली आहे. या लोकांना या देशातनं हाकलून दिलं पाहिजे या गोष्टीसाठी हा आजचा मोर्चा आहे. आणि या मोर्चासाठी महाराष्ट्र नाही मुंबई नाही तर देशभरातले लोक इथे जमा झालेले आहेत. हा मोर्चा आता थोड्या वेळेस इकडनं चालू होईल. हा आझाद मैदानाकडे जाईल. तिकडे राजसाहेब आम्हाला उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करतील. ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई.